आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रस्ता दुरुस्तीसाठी साकेत शिवसेनेचं आंदोलन, रस्त्यावरील खड्ड्यात केलं वृक्षारोपण. कागल तालुक्यातील भणाळी साके रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेतर्फे रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आलं. महिनाभरात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. कागल तालुक्यातील साके म्हणाळी व बामणी खेबवडे दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात पाण्याची डबकी साचली आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याची दखल घेऊन शिवसेनेच्या वतीनं उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे आणि कागल तालुका प्रमुख अशोकराव पाटील यांच्या वतीने साके म्हणाळी या रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना संभाजी भोकरे म्हणाले, कागल तालुक्यातील अनेक गावच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे, त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने येत्या महिनाभरात रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा संबंधित बांधकाम विभागाला कुलूप लावून उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला. यावेळी शिवसेना कागल तालुका प्रमुख अशोकराव पाटील, नागेश आसबे, शुभम पाटील, डॉ प्रदीप पाटील, यशवंत पाटील, विठ्ठल पाटील, महादेव कोल्हापुरे, अनिल पाटील, बाबासो पाटील, मनोज पाटील, सुशांत कांबळे आदी शिवसैनिक उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी साकेहून सागर लोहार.